नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत गुरु आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी आणि नाडीग्राफ या विषयावर. आणि यावरच चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत गुरु आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपीचे प्लांट स्टेम सेल थेरपी तज्ज्ञ आणि आयुर्वेदाचार्य डॉक्टर के व्ही पाठक. सरांचं स्वागत करूया. सर, तुमचं स्वागत. नमस्कार. तर सरांशी चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी डॉक्टर के व्ही पाठक यांचा थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर के व्ही पाठक जे आहेत, मुळात ते परभणीतले आहेत, परभणी जिल्ह्यातले ताळकडस गावचे ते आहेत. तर त्यांचे वडील वैद्य विद्याधर गुरु हे त्या काळी त्या भागातले आयुर्वेदाचार्य होते आणि त्यांच्या वडिलांनीच त्यांना, डॉक्टर के व्ही पाठक यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्या काळी त्या विद्याधर शास्त्री यांनी संशोधन प्रकल्प, आयुर्वेद संशोधन प्रकल्प सुरू केला होता आणि तीच परंपरा डॉक्टर के व्ही पाठक यांनी पुढे चालवली. डॉक्टर के व्ही पाठक यांचं शिक्षण हे शासकीय आयुर्वेद कॉलेज नांदेड इथं झालेलं आहे. तर असंच डॉक्टरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तसंच जागतिक परिषदांमध्ये आपले शोधनिबंध सादर करून दाखवले, वाचन करून दाखवलं त्याचं आणि सगळ्यांना आश्चर्यचकित केलं. डॉक्टरांनी 6 ते 8 सप्टेंबर 2012 रोजी अमेरिकेत झालेल्या 4th इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन मेडिकल प्लांट स्टेम सेल अँड हर्बल मेडिसिन, मेडिसिनल प्लांट स्टेम सेल थेरपी या शोधनिबंधाचं सादरीकरण केलं, वाचन केलं आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. तसंच 1 डिसेंबर 2016 रोजी कलकत्ता इथं झालेल्या 6व्या जागतिक आयुर्वेद परिषदेत प्लांट स्टेम सेल थेरपी या शोधनिबंधाचं सादरीकरण करून आयुर्वेदातील त्यांचा संशोधनाचा पाया जो आहे तोसुद्धा भक्कम केला. पंतप्रधान कार्यालयाच्या विनंतीनुसार आपल्या संशोधनाचं सादरीकरण त्यांनी आयुर्वेद मंत्रालयात मंत्रिमंडळासमोर केलं आणि त्यानंतर त्यांनी या संशोधनाचा प्रकार जो आहे, त्यांनी आपले शोध हे सर्वसामान्यांसाठी वापरायला सुरुवात केली. आणि याच विषयीच्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या ह्या लाईव्ह कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. आणि तुम्हालासुद्धा जर सरांना काही प्रश्न विचारायचे असतील, तुमच्या मनात प्लांट स्टेम सेल थेरपीविषयी काही शंका असतील, तर तुम्ही स्क्रीनवर सध्या जे नंबर दिसत आहेत ते नंबर तुम्ही नोंद करून घ्या आणि अशा प्रकारे तुम्ही डॉक्टर के व्ही पाठक यांना संपर्क करू शकता. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा आपलं स्वागत. सर, आजचा आपला विषय वेगळा आहे. आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपीविषयी तर आपण बोलणारच आहोत, मात्र नाडीग्राफबद्दलसुद्धा आपण बोलणार आहोत. तर मुळात प्लांट स्टेम सेल थेरपीविषयी जरा आम्हाला सांगा. वेदातून आयुर्वेदाची निर्मिती झाली आहे. अथर्ववेदाचा उपवेद आयुर्वेद आहे आणि वेदामध्ये शरीर, मन, इंद्रिय यांच्या साह्याने शरीर कसं चालतंय आणि ते चालताना, शरीर चालताना ते प्राकृत चालायलं आहे का विकृत चालायलं आहे याचं परीक्षणसुद्धा वेदामध्ये सांगितलेलं आहे. तर शरीर याचं परीक्षण, शरीर जर विकृत झालं तर वेदामध्ये सांगितलं आहे की याचं परीक्षण पूर्वी ऋषीमुनी कशाने करत होते आणि विकृत झालेल्या शरीराला प्राकृत अवस्थेत आणण्यासाठी ते त्या काळामध्ये काय वापरत होते. ह्या दोनवर मी थोडं सर्च केला की आपणही त्या वेदातील परीक्षणाचा आपण विचार करूया. तर पूर्वी परीक्षण हे नाडी परीक्षणानं व्हायचं आणि नाडी परीक्षण म्हणजे आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याच्या खाली जी रक्तवाहिनी लागते त्याच्यावर डाव्या हाताची 3 बोटं ठेवून पूर्वी तो रक्तप्रवाह अंगठ्याकडे कसा चालला आणि त्या चालताना तो प्राकृत चाललाय का विकृत चाललाय, किती पॉवरने चाललाय, किती फ्रिक्वेन्सीनं चाललाय याचं डायग्नोसिस पूर्वी नाडी परीक्षणामध्ये केलं जायचं. मी हा बेस धरून शरीर विकृत आहे का प्राकृत आहे याचं निदान करण्यासाठी मी आणखी याचा अभ्यास केला की नाडी परीक्षणामध्ये रक्तप्रवाह प्रभावित करणारं मेंदूची ऊर्जा ही किती प्रमाणात त्या प्रत्येक लाटेला मिळते, त्या ऊर्जेचं डायग्नोसिस त्या काळात बोटांनी करायचे. मी एक सेन्सर घेतला आणि एक सेन्सर आपल्या मनगटावर ठेवला, नाडीवर ठेवला आणि असा त्याचा ग्राफ तयार केला. अच्छा. आणि ह्या ग्राफमध्ये असं डायग्नोसिस आहे की ह्या ग्राफमध्ये 2 लाटांमधलं अंतर किती आहे
दोन लाटांमधलं अंतर फ्रिक्वेन्सी किती आहे आणि दोन लाटांमधली टायमिंग किती आहे याच्यावर मी आयुर्वेदाचं नाडी परीक्षण हे विजनमध्ये आणलं. आणि याच्यामधून मी तीन पॉवरची ऊर्जा ब्रेनमध्ये तयार होते, उत्तम ऊर्जा, मध्यम ऊर्जा आणि लो ऊर्जा. उत्तम पॉवरची ऊर्जा कफज प्रकृती, मध्यम पॉवरची ऊर्जा पित्तज प्रकृती आणि लो पॉवरची ऊर्जा म्हणजे वात प्रकृती. अशा तीन प्रकारची ऊर्जाची मेजरमेंट मी या ग्राफमधून मोजण्याचा प्रयत्न केला. उत्तम प्रकारची ऊर्जा ब्रेन हे टायमिंग किती असतो, लो मध्यम प्रकारच्या ऊर्जेचा दोन लाटांमधला टायमिंग किती असतो आणि कमी प्रकारच्या ऊर्जेचा मेंदू त्याची टायमिंग किती असते याच्यावर मी प्रकृती परीक्षणचं डायग्नोसिस करायला सुरुवात केली. आणि असा हा ग्राफ मी काढला. या ग्राफवरून आपल्याला मेंदूचं पॉवर प्राकृत आहे का विकृत आहे, हृदयाचं पॉवर सर्क्युलेशनचं प्राकृत आहे का विकृत आहे, मनक्यातून मिळणाऱ्या ऊर्जेचं पॉवर हृदयाला आणि मेंदूला प्राकृत मिळते का विकृत मिळते, या तिन्हींचं डायग्नोसिस याची प्राकृत विकृतता ह्या ठिकाणी कळते. याच्यावर मी प्रकृती परीक्षणाचा पाया रचला आणि प्रकृती परीक्षणाचा विकृती परीक्षणाचा पाया रचला आणि असं मी नाडी परीक्षणला नाडी ग्राफवर आणलं आणि डायग्नोसिसचा बेस एक आयुर्वेदातला मी बाहेर काढला. अच्छा डॉक्टर, म्हणजे याच्यावरून आपण असं म्हणायचं का की तुम्ही नाडीचं जे चलन आहे वातज कफज किंवा पित्तज हे जे काही चलन आहे त्या चलनावरनं आणि मेंदूच्या लहरी काय आहेत त्याच्यावरनं तुम्ही नाडीग्राफ थोडक्यात तयार केला. त्या ग्राफवरून त्या ऊर्जेवरून मेंदूच्या ऊर्जेवरून मुर्देच्या ऊर्जेच्या सिग्नलवरून ब्रेनच्या सिग्नलवरून मी तो सिग्नल हार्टला कशा प्रकारे मिळतो नोड्सला एसए आणि एव्ही नोडला आणि त्यामध्ये व्हेंट्रिकलमधून रक्त ट्रंकसार्टेरियोसमध्ये कसं जाते तर त्याचा टायमिंग मेजरमेंट मी याच्यामध्ये केला. सूक्ष्म जसं इलेक्ट्रोकार्डिओग्राफ आहे तसं मी इलेक्ट्रो नाडीग्राफ हा मी जगासमोर आणला आणि याचं मी आयुर्वेदातून हा प्रकार मी प्रेझेंट केला आणि मी ही प्रेझेंटेशन दिल्लीला केलं वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेसमध्ये आणि त्याच्यातून मेंदू तुमचा कसा चालतो, किती विकृत आहे, किती प्राकृत आहे याचं डायग्नोसिस होतंय आणि त्याच्यावर मग आपल्याला ट्रीटमेंट करता येते. नक्कीच डॉक्टर, तुम्ही जेव्हा नाडीग्राफ तयार केलात आणि त्याचा वापर तुम्ही जेव्हा दिव्यांगांना प्लांट स्टेमसेल थेरपी देण्यासाठी केला तर तो कसा झाला वापर, कितपत नाडीग्राफ तयार करणं एखाद्या पेशंटचा कितपत प्रभावी ठरलं किंवा उपयोगी ठरलं? मी या नाडीग्राफवर सर्क्युलेशन हे चालू करतो. सर्क्युलेशन काय होते आपल्याला लक्षात येत आहे तर सर्क्युलेशन हा प्रकार कसा चालला हे नाडीहून कळते आणि सर्क्युलेशनमध्ये डिस्टर्बन्स आले की त्या ऑर्गनमधल्या पेशींमध्ये काय होते विकृती निर्माण होते आणि तो ऑर्गन काय होतो रोगाला बळी पडतो. मग असा बळी पडलेला ऑर्गन याचं डायग्नोसिस नाडी परीक्षणानं करायचं आणि बळी पडलेल्या ऑर्गनच्या पेशी ह्या निर्मिती करून तो ऑर्गन प्राकृत अवस्थेत आणून त्याला त्याची प्राकृत अवस्था देऊन त्याला नियमित करणं आणि त्याचं फंक्शन रेग्युलर करणं याच्यावर पण मी अभ्यास केला आणि डायग्नोसिस आणि चिकित्सा युटिलायझेशन या दोन्हीवर मी अभ्यास केला आणि हे दोन आयुर्वेदामधले छोटेसे संशोधनाचे प्रकार मी जगासमोर आणले की आपण जर ह्यांनी डायग्नोसिस केल्यानंतर ब्रेन खराब झालं, हार्ट खराब झालं, सर्क्युलेशन खराब झालं हे रेग्युलेशन कसं करायचं ह्याच्यावर मी आयुर्वेद प्लांट स्टेमसेल थेरपीचा बेस तयार केला आणि त्या बेसवर मी आयुर्वेद प्लांट स्टेमसेल थेरपी जगासमोर आणली. आणि याच आयुर्वेदिक प्लांट स्टेमसेल थेरपीचा वापर करून अनेक दिव्यांग मुलांना सरांनी बरं केलं आहे. अनेक पेशंट्स ज्यांना मेंदूची काही दुखापत झालेली आहे, भले अपघातामुळे असेल किंवा जन्मापासून काही दिव्यांग असे होते की ज्यांना खूप त्रास व्हायचा आणि ज्यांचं अक्षरशः जगणं कठीण झालं होतं, त्यांना एखाद्या वेळेत आपण म्हणतो की चालण्या बोलण्यापासून ते त्यांच्या मानेचा भार, शरीराचा भार त्यांच्या पायावर सांभाळण्यापर्यंतची ताकद जी आहे ती डॉक्टर के व्ही पाठक यांच्या आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपीने दिलेली आहे. त्यापैकीच काहींच्या प्रतिक्रिया आपण पाहूया. एकनाथ कातुरे, त्याला ब्रेनचा प्रॉब्लेम होता, चार ऑपरेटिव्ह केले तरी काही फरक नाही पडला,
मॉमी स्टेम सेल्सकडे मूव केलं विदिन 5 to 6 days आम्हाला फरक दिसला आहे. ॲक्टिवनेस जाणवला आहे. ऑफिसला पण जायला लागले. बुक्स वाचताय आणि स्वतःच बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आता हँडल करते. शॉक होतं की कसं काय एवढा फरक पडला. बिकॉज मी आधी खूप आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स घेतले होते पण काही असर नव्हतं. वेस्टेज ऑफ मनी आहे जे काही मी आत्तापर्यंत केलं. बट तुमच्याकडे येऊन आम्हाला खरंच एक मिरॅकल झालं आमच्या लाईफमध्ये. ओके, काय नाव तुमचं? एकनाथ कतुने. बोलण्यामध्ये फरक वाटतो का? मस्त लवकर ओळखायला. डॉक्टर काय सांगाल याविषयी? याच्यामध्ये बी ह्या प्लॅन्टच्या सेल प्रिझर्व केल्या. ऍक्टिव्ह प्रिन्सिपल त्याचं प्रिझर्व केलं आणि ते ओरली मी तोंडावाटे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये टाकलं आणि त्याच्यापासून बोन मॅरो तयार झाला आणि तो बोन मॅरो हा कॅपिलरीजमध्ये जाऊन त्या अवयवाच्या नवीन पेशी तयार व्हायला सुरुवात झाली. त्याला मदर सेल डेव्हलपमेंट म्हणतात. तर अशी ही मदर सेल डेव्हलपमेंट ह्या मेडिसिनल प्लॅन्टपासून मी अशा पद्धतीनं काढली. तर याच्यामध्ये मेडिसिनल प्लॅन्टचे सेल माणसाच्या पेशी आणि प्लॅन्टच्या सेल ह्या जवळपास सेम असतात. पण ह्या पेशी माणसाच्या पेशी कशा तयार करू शकतात याच्यावर मी अभ्यास केला आणि ह्याचं प्रिझर्वेशन करून मी स्टेम सेल थेरपी तयार केली आणि त्या स्टेम सेल थेरपीनं ऑपरेट केलेलं ब्रेन हे पुन्हा बिल्टअप झालं. पुन्हा त्याची व्हॉल्यूम वाढली आणि त्याचं फंक्शन वाढलं आणि त्याच्या ऊर्जा वाढली आणि सिग्नल वाढले आणि त्याचा रिझल्ट असा आला की हे होऊ शकते. हे मला उदाहरण मिळालं की ह्या पद्धतीने हे होऊ शकते. म्हणून अशा पद्धतीनं मी बऱ्याच अवयवामध्ये झिजलेल्या पेशी तयार केल्या. त्याचा रिझल्ट आला, त्याचं रेग्युलेशन आलं, त्याचा विकृती कमी झाली, रोग कमी झाला आणि असाध्य व्याधीवर मी अशा पद्धतीने ही स्टेम सेल थेरपी वापरून पाहिली. ही जवळपास 2004 पासून मी हे काम करतोय. तर आपण नेक्स्ट एक क्लिप पाहूया. नक्कीच, आणखी एक टेस्टिमोनी आपण पाहूया. प्लस ते डेंजर होती म्हणजे क्लॉट होता आणि साईडनी पूर्ण सूज होती त्यांच्या मेंदूला. आणि कशी परिस्थिती होती त्यांची? किती व्हायलंट झाले? व्हायलंट वगैरे भरपूर व्हायचे. आणि डोळ्याने दिसत, डोळ्याचा काय परिणाम होता? एका डोळ्याने त्यांना पूर्ण दिसतच नव्हतं आणि कानाने सुद्धा ऐकायला येत नव्हतं त्यांना. डॉक्टरांनी काय सांगितलं होतं? ते तिकडे एकदम व्हायलंट व्हायचे ना, म्हणून डॉक्टर बोलले की इथे घेऊन जा आणि दुसरीकडे शिफ्ट करा दुसऱ्या हॉस्पिटलला. मग मंदिरांचं इथे चालू होतं हे औषध. मग त्यांनी मग इथे आणलं, मग हे तुमचं नाव सजेस्ट केलं, मग आम्ही इथे आणलं त्यांनी दुसऱ्याशी लगेच. आणि मग इथे आणल्यावर त्यांच्यामध्ये खूप फरक पडला तुमच्या. एक स्टेम सेल थेरपी आपण डोस दिला त्याला, बरोबर आहे? पाच तासामध्ये काय काय फरक वाटला त्यांच्यात? ते आता वॉरेंट होत नाहीत अजिबात. आणि मेन म्हणजे त्यांना थोडं दिसायला लागलंय, पण असं ते मध्ये जातं येतं ते आता बघू. पण दिसायला लागलं? हा दिसायला लागलं. आणि शांत झाले? हा शांत झाले. एक फरक आणि मेमरी त्यांची पूर्ण आली. पूर्ण आली? हा पूर्ण मेमरी सगळं आठवते त्यांना. अच्छा, टोटल आठवते. आणि त्या ब्रेनच्या गाठीमध्ये काय फरक पडला? गाठ एकदम कमी झाली आता एकच महिन्यात. हा एकच महिन्यात. बघूया आपण गाठ कशी होती आणि कशी झाली. ही गाठ त्यांची पहिली आहे आपल्याकडे आली त्यावेळेसची, बरोबर आहे? आणि एक महिन्यानंतर आपण एम आर आय काढला, बरोबर आहे? ही गाठ एवढी झाली आहे. किती डिझॉल्व्ह झाली बघितले गाठ? खूप कमी झाली. तर ही प्लांट स्टेम सेल थेरपी जी आहे, आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपी किती प्रभावी ते आपण पाहिलं. याविषयी आणखी आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर के व्ही पाठक यांच्याकडनं. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपलं स्वागत. डॉक्टर, आपण ब्रेकच्या आधी पाहिलं की मेंदूत असलेला ट्युमर प्लांट स्टेम सेल थेरपीमुळे अक्षरशः नाहीसा झाला आणि त्यांचं वागणं बोलणं सुधारलं. हा पेशंट माझ्याकडे आला त्यावेळेस त्याला दिसत नव्हतं, व्हायबल झाला होता, काही बोलत होता, काही कळत नव्हतं. हा एक महिन्यानंतर त्याची ते ट्युमर हा डिझॉल्व्ह झाला, श्रंक झाला, सुकला आणि त्याच्या बाजूनी पेशी तयार झाल्या आणि त्याच्यात ऊर्जा तयार झाली आणि ब्रेनचं पॉवर वाढलं आणि त्याला गेलेले जे लक्षणं आहेत ते परत आले, त्याला दिसायला लागलं, समज आली, व्हायबल होतो तो कमी झाला. अशा प्रकारे या प्लॅन्टच्या प्रिझर्व केलेल्या पेशी ओरली
आपण जर डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये टाकल्या तर त्या मदर सेल कशा डेव्हलप करतात ह्याची थेरपी मला मिळाली. म्हणून मी अशा ह्या स्टेम सेल थेरपीला ह्या प्रकारच्या या शोधनिबंधाला मी मंत्रालयापर्यंत नेलं आणि मंत्रालयामध्ये नेऊन आयुष मंत्रालयाला दाखवून दिलं की आयुर्वेदाला तुम्ही महत्त्व द्या, आयुर्वेदातून असं होऊ शकते. आता एक दुसरी एक आपण हे पाहूया की ही प्रिझर्व केलेली स्टेम सेल थेरपी सेल माणसाच्या कशा तयार करते, त्याच्यानंतर ह्या डिसीजवर रक्त तयार करते, नर्व्हस सिस्टीम तयार करते आणि ब्लड सर्क्युलेशन अशा पद्धतीने होते. आपण आता एक दुसरा एक सेल डेव्हलप झालेला एक टेस्टिमनी पाहूया. नक्कीच, आपण आणखी एका रुग्णाची प्रतिक्रिया पाहूया. केव्हापासून कुठे कुठे ट्रीटमेंट केली तुम्ही त्याला? केमला केली, वाडीला केली. बरं, काय सांगितलं सगळ्यांनी? बरं, मग कुठल्या कुठल्या ट्रीटमेंट चालू केली तुला? सगळ्यांची तू ट्रीटमेंट घेतलीस आणि आपल्याकडे तू आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपी घेतली. आता किती महिने झाले? दुसरा महिना झाला. 2 महिन्याच्या आयुर्वेदिक स्टेम सेल उपचाराने तुझ्यामध्ये काय काय फरक वाटते तुला आता? ओके, आणखी थरथरणं कमी झालं आणि चालताना आता व्यवस्थित चालता येते? पहिलं कसं चालत होतास? एकदा चालून दाखवर पहिल्यासारखं आणि आता कसं चाल कसं चालत होतास ते? आता कसं चालतोय? तुला आता 100% चांगला असेल वाटतंय का? थोडासा फरक आहे. नक्की आहे. पार्किंसनला नो ट्रीटमेंट इन वर्ल्ड. आपण या पद्धतीने थोडा तुला फरक आहे असं तू म्हणतो, या ट्रीटमेंट बद्दल काय कॉमेंट आहे तुझी? चांगली आहे. चांगला होशील असं वाटतंय का आता? काय काय फरक आहे सांग बरं. 20-22-25% राईट, आणि अंग हलणं कमी झालं आणि बॅलन्सिंग बरंच आलं. डॉक्टर, आपण पाहिलं पार्किन्सनचा पेशंट आणि इतकी इम्प्रूव्हमेंट, म्हणजे अगदी पहिल्या डोस पासून आपण 7व्या 8व्या डोस पर्यंत पाहिलं, खूप इम्प्रूव्हमेंट दिसली. हा पेशंट खरं म्हणजे पार्किन्सनमुळं हा बँकेत होता, याची नोकरी पण गेली होती, याला बसता पण येत नव्हतं, चालता पण येत नव्हतं, पडत होता आणि हा अशा परिस्थितीत माझ्याकडे आला आणि मी याच्यावर हा प्रयोग करून पाहिला की याचा ब्रेनमध्ये सुकलेपणा आला होता, ॲट्रोपी आली होती आणि स्पायनल कॉर्डमध्ये डिस्क बॅलन्सिंग गेली होती आणि याच्यावर मी ही प्रोसेस ॲप्लिकेबल केली तर एवढा रिझल्ट जगात पार्किन्सनला कुठेही ट्रीटमेंट नाही असं सांगितलेलं कोणी थेरपीमध्ये, पण ह्या थेरपीमध्ये ही ट्रीटमेंट होऊ शकते. म्हणून मी म्हणतो की आयुर्वेद आणि वेद हा जगाला जिंकू शकते हे प्रत्यक्ष उदाहरण आहे. आपण आणखी एक क्लिप पाहूया. नक्कीच, आपण आणखी एका रुग्णाची प्रतिक्रिया पाहूया. अनवी पाटील, तिला भेटीचा प्रॉब्लेम होता आणि डॉक्टर सांगितले होते की तिला सर्जरी करावं लागेल. पल्मोनरी कंजेशन होतं तिला, पल्मोनरीमध्ये ऑब्स्ट्रक्शन होतं, बरोबर आहे? त्याने सांगितलं सर्जरी करावं लागेल आणि त्यात ते ठीक होण्याचे चान्सेस 1% पण नाही असं सांगत होते. ओके, हाय रिस्क सांगितली होती, 99% रिस्क सांगितली होती. पहिला डोस दिला द्यायच्या आधीची अन्वी आणि आजची अन्वी मध्ये काय फरक वाटतो सर तुम्हाला? तिचं वजन आणि उंची ही व्यवस्थित वाढते, म्हणजे बाकी तिच्या वयाच्या मुलांप्रमाणे. पूर्वी तिचं वजन आणि उंची ही तिच्या वयाच्या मुलांप्रमाणे नव्हतं, ती कमी असायची उंची पण आणि वजन पण, आणि ती म्हणजे रेग्युलरली हलवी पडायची.
पण आता नाही. आता ती डान्स करते. डान्स करते तर डान्स करायला आवडतो. डान्स करते. व्हीएसडी आणि एएसडी मध्ये पाय पण उचलत नाहीत पेशंटचे, कारण बॉडी सप्लाय वीक झालेला असतो, ब्लड सप्लाय. तर ही डान्स करते सर, बरोबर आहे. आणि एवढं वेट वाढलं आणि हाईट वाढली त्याची, हे आश्चर्य आहे की नाही सर? डॉक्टरनी काय काय कॉमेंट केली, तुमच्या फिजिशियननं काय कॉमेंट केली तुम्ही ज्यावेळेस परत रिपोर्ट काढायला गेले? आता जेव्हा मी रिपोर्ट काढायला गेलो तेव्हा ते त्यांनी रिपोर्ट चेक केले आणि ते बोलले की हे मिरॅकल आहे, मी तिला ह्या अशा स्थितीमध्ये बघतो. जर डॉक्टर काय सांगाल, तुम्ही ह्या सगळ्या ट्रीटमेंट देताय आणि इतकी यशस्वी होते ही ट्रीटमेंट, रुग्णांमध्ये इतकी इम्प्रूव्हमेंट दिसते, खूप चांगले रिझल्ट दिसत आहेत, पण या सगळ्यासोबतच तुम्ही दिव्यांगांसाठी फार महत्त्वाचे उपक्रम राबवता, त्याविषयी जरा आम्हाला थोडक्यात सांगा. अशा प्रकारे जर शरीर विकृतीमुळे दिव्यांगता आली असेल तर शरीरामधली डिसऑर्डर चांगली करून घेण्यासाठी ही प्लांट स्टेमसेल थेरपी मला अतिउपयोगी पडली. जवळपास 50,000 दिव्यांगापर्यंत मी गेलो आणि त्यांचं मी जीवन सुधारलं, त्यांना लाईफ चांगलं दिलं आणि त्यांना जगण्याचा एक नवीन हे दिला मी की त्यांना चांगलं जगता यावं. अशा पद्धतीनं मी दिव्यांगांसाठी खूप काम करायचं आहे आपल्या ह्या फाउंडेशनतर्फे. तर यांच्यासाठी मी तपासणी शिबिर लावलेले ठाण्यासाठी 27-28 हे दोन दिवस ठेवलेत, पुण्यासाठी 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत ठेवलेलं आहे, परभणीसाठी 15-16-17-18 ठेवलेलं आहे आणि लोणावळ्यासाठी हे 29-30. असं मी जवळ ज्यांना पडेल तिथं तुम्ही दाखवायला या. आमचं हे शिबिर कायमस्वरूपी ठेवलं आहे दिव्यांगांना चांगलं जीवन द्यायसाठी. आणि याच्यामधून तुम्हाला संपर्क जरी करता नाही आला तर व्हॉट्सअपवर तुम्ही संपर्क करा, फोनवर तुम्ही संपर्क करा आणि आपण याच्यावर डिस्कस करू आणि त्यानंतर मग त्यांना काही मदत करता येते का, ह्या मदतीसाठी आपण तुम्हाला या स्टेमसेल थेरपीचा उपयोग होतो का हे बघू आणि तुम्हाला चांगलं जीवन देण्यासाठी ही थेरपी वापरता येते का ते पाहू. नक्कीच सर, आपण पाहिलं की डॉक्टर के व्ही पाठक यांनी नाडी ग्राफ आणि गुरु आयुर्वेद प्लांट स्टेमसेल थेरपी या थेरपीच्या आधारे कशाप्रकारे दिव्यांग मुलांना त्यांच्या जीवनात आणखी चांगल्या प्रकारे जगण्यासाठी मदत केलेली आहे, किंवा ज्या शरीर दिव्यांग मुलांच्या ज्या भागाचे स्नायू किंवा मेंदूच्या बाबतीत बोलायचं झालं की काहींना पार्किन्सनचा प्रॉब्लेम होता किंवा ब्रेन ॲट्रॉफी, मस्क्युलर डिस्ट्रॉफी अशासारखे आजार असतात, त्यातसुद्धा डॉक्टर के व्ही पाठक यांची गुरु आयुर्वेद प्लांट स्टेमसेल थेरपी जी आहे आणि नाडी ग्राफ जे आहे, नाडी परीक्षण जे आहे, ते कशाप्रकारे प्रभावी असल्याचं सिद्ध होतं ते आपण पाहिलं. तुम्हालासुद्धा जर अशा प्रकारच्या काही उपचार पद्धती तुमच्या आप्त स्वकीयांसाठी जे पीडित आहेत या सगळ्या रोगांनी, त्यांसाठी तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही डॉक्टर के व्ही पाठक यांना संपर्क साधू शकता. स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिलेले आहेत, ते तुम्ही नोंद करून घ्या. डॉक्टर के व्ही पाठक, तुम्ही इथे आला त्यासाठी आभार तुमचा. थँक्यू. त्यानंतर इथेच थांबतं. नमस्कार.